मुलांनो लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना गाणी कविता ऐकायला आवडतात तुम्ही तर कविता तालात सुरात छान म्हणता कवितेवर नाच बसवता हो ना अशीच एक सुंदर कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे कवितेचे नाव आहे माझी बाहुली साजिरी गोजिरी लाडकी माझी बाहुली घेता कवेमध्ये तिला खुदकन हसली गोबरे गोबरे गाल तिचे छान आहे नाक माझ्याबरोबर ती पिते गोड गोड ताक काळे भोर केस तिचे ओठ लाल चुटुक खायला आवडते तिला चिंचेचे बुटुक नाजूक आणि मऊ मऊ आहेत तिचे हात बरोबर खाते छान दूध भात माझ्याबरोबर माझी बाहुली दिवसभर खेळते पण टी व्ही मात्र अगदी थोडाच वेळ बघते अशी माझी बाहुली खूप खूप गुणी नावं तिचं काय विचारत नाही कुणी कवितेमुळे आपल्याला आनंद वाटतो कविता तालात सुरात म्हणता येते आपण अशा कविता गुणगुणतो आवडली ना रे कविता ही बाहुली देखील तुमच्या बाहुलीसारखी आहे ना तुमच्या मनातील भावना मी कवितेत मांडल्या आणि झाली कविता तयार कविता तयार करणारे कवी कवयित्री हे एकाच वेळी बसले आणि कविता तयार केली असे होत नाही ना कविता तयार करण्यासाठी महत्त्वाचे असते ते आपली कल्पना आपली शब्दसंपत्ती आपले वाचन आणि अनेक विविध कवितांचे श्रवण पहा बाहुलीची कविता ऐकली तर तुम्हाला शेवटी सारखी अक्षरे येणारे शब्द दिसतील बाहुली हसली नाक ताक चुटूक बुटूक हात भात खेळते बघते गुणी कुणी या शब्दांनाच यमक जुळणारे शब्द म्हणतात असे असंख्य यमक जुळणारे शब्द आपल्याजवळ तयार असतील तर आपण देखील कविता तयार करू शकतो विश्वास बसत नाही ना चला आपण यमक जुळणारे काही शब्द पाहूयात वाचूयात शेवटी डी जोडून येणारे शब्द वाडी गाडी साडी खोडी शेवटी रा जोडून येणारे शब्द वारा मारा गारा पारा सारा शेवटी ळी जोडून येणारे शब्द आळी काळी निळी माळी बाळी असे यमक जुळणारे शब्द आपल्या शब्द भंडारात जपून ठेवायचे आणि कविता रचायची चला तर आपण दोघे मिळून एक कविता रचूयात सुरुवातीचे वाक्य मी सांगते आली आली गाडी झुंपा बैलाची मुलांनो तुम्ही सांगा पाहू बैलाची या शब्दापुढे कोणता शब्द येईल आली आली गाडी झुंपा बैलाची गोडी बैलांची गोडी असे होईल का विचार करा नाही बैलांची जोडी असते अरे वा हा शब्द आपण जोडून पाहूयात आली आली गाडी झुंपा बैलाची जोडी छान आता पुढे आली आली गाडी झुंपा बैलांची जोडी ढवळ्या पवळ्या झुंपले गाडीला पंख मुलांना झुंपले या शब्दाला अनुसरून यमक जुळणारे शब्द सांगा पाहू झुंपले खुपले फुटले सुटले असे शब्द आपण जोडून पाहिले तर अशी कविता होईल आली आली गाडी झुंपा बैलांची जोडी ढवळ्या पवळ्या झुंपले गाडीला पंख फुटले चला चला चढा राव गाडी निघाली भरधाव पहा राव धाव हे शब्द जुळले आणि आपली सुंदर कविता तयार झाली आपण मिळून ही कविता रचली या कवितेला आपण नाव देऊयात बैलगाडी पहा अशा सुंदर कविता आपण रचू शकतो स्वतःची एक सुंदर कविता तयार करू शकतो माझी आजी या विषयावर आपण कविता रचूयात माझी आजी माझी आजी काय लिहू शकतो आपण चिरते भाजी असे लिहूयात यापेक्षा आहे अगदी साधी सुधी? असे लिहिले तर खूप छान वाटेल माझी आजी माझी आजी आहे अगदी साधी सुधी माझ्या आजीचे वय साठ अजून हलत नाहीत तिचे दात असे यमक जुळवले तर चालेल ना माझी आजी माझी आजी, आजी। आहे अगदी साधीसुधी माझ्या आजीचे वय साठ अजून हलत नाहीत तिचे दात माझ्या आजीचा आंबाडा मोठा मुलांनो यापुढे लोड रचूयात का दिसत नाही तो खोटा असे लिहू शकतो किंवा त्यातून निघत नाही केसांच्या बटा हे खूपच छान वाटेल आणि कविता तयार करू आवाज आहे तिचा खूपच छान आवाज आपण ऐकतो छान या शब्दाला यमक जुळणारे शब्द शोधू छान मान भान दान रान सांगा बरं वाक्य आवाज आहे तिचा खूपच छान ऐकून हरपते माझे भान गरम भातावर वाढते तूप काय लिहूयात तूप खूप आजी आवडते खूप असे लिहूयात आता आपण मिळून तयार केलेली कविता पुन्हा पूर्ण वाचूयात माझी आजी माझी आजी आहे अगदी साधी सुधी माझ्या आजीचे वय साठ अजून हलत नाहीत तिचे दात माझ्या आजीचा अंबाडा मोठा त्यातून निघत नाहीत केसांच्या बटा आवाज आहे तिचा खूप पच्छान ऐकून हरपते माझे भान गरम भातावर वाढते तूप खरंच मला आजी आवडते खूप ऐकायला किती छान वाटली ना अशीच कविता तुम्ही देखील रचू शकता कविता तयार करा आणि शिक्षकांना आईबाबांना ऐकवा आई आपण काय शिकलो कविता रचण्यासाठी आपली शब्दसंपत्ती वाढवणे आवश्यक आहे स्वतःची कल्पना वापरून शब्दांची रचना करावी लागते विविध कवितांचे श्रवण वाचन करायला हवे विविध यमक जुळणारे शब्द शोधावे लागतात कविता रचण्याने आपल्याला आनंद वाटतो स्वाध्याय खाली दिलेल्या शब्दांवरून कविता तयार करा शाळा माळा काळा सोळा खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा एक मुलगा बिचारा चुन्याला करून खडू आपोआप पापण्या झुकल्या